अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरोनी शिशुचा हात, अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत। स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद, केवी वर्णु चरित्र अगाध परी माझा हा छंद। स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्यावर प्रसादे करून, मुडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण। वारंवार नमितसे कृपाळू होऊनि समर्था, वदवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोतयांच्या चित्ता। ब्रह्मानंद प्राप्त हो सुरतरची येऊनी सुमने, त्याशी चरपावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने। त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामी प्रती। कृपा करोनी मजवर्ती बडोद्याशी चलावे, भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी। मल्हार रावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणोनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित। अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसी ऐकोनी या वाणी। चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले, ऐसा यत्ने व्यर्थ गेला। तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी। मग काय झाले, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्यसिद्धीस न गेले। खिन्न झाले मुख त्यांचे, भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी। प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे भक्तिविन हट योगे। स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले। वाय फावयाशी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त। काही उपाय सुचेना मल्हार राव रूपाने, पाठविले ज्या कार्याकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते। आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजेयासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे, ऐशा उपाय करोनी न होती स्वामी प्रसन्न। आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी, स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती। म्हणून योजिली कपट युक्ती परी ते सिद्धी ते न जाय, असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयाशी। मेण्यात घालोनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले, कडबगावचा मार्ग धरिला। अर्ध मार्गी मेना आला, अंतर साक्षी समर्थ आला। गोष्ट विदित जाहले मेण्यातुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले। हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत। ते किले हात तात्यांनी या प्रकारे प्रयत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमविले। द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशा ते घेऊनी बडोद्याशी आले परतोनी। समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय, परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती। सर्वत्राशी विचारिती कोण जातो स्वामीकडे, तेव्हा मराठा उमरराव यशवंत तयाचे नाव। नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला, स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने। देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिदली जावया, तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी। वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित, ती पाहून समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला। यशवंता पाहूनही डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी। ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले, क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव ब्याला मनी।
पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्याशी, तेथील कार्याशी सोडोनी। साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला। त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले, हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र। समर्थांची एव कृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय। महासमर्था भक्त पालका, अनादिसिद्धान जगनायका, निशिद्धिनी शंकर सखा, विष्णूची या मनी वसे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत, षष्ठोध्याय गोड हा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त। शुभ भवतु। समाप्त।